नमस्ते. आमच्या शाळेत ग्राममंगल मुक्त शाळा आहे ना, या इथे आज भूपेंद्र दादा आला आणि त्याने आमच्या मुलांसाठी दिवसभराचा वेळ दिला. त्यात त्यांनी आपत्ती म्हणजे काय हे खूप छानरीत्या मुलांना समजावून दिलं. तसंच असं आपत्ती आल्यावर काय काय व्यवस्थापन करायचं असतं याचीही माहिती प्रात्यक्षिकासहित मुलांना मिळाली. ते ऐकून म्हणजे मुलं तर खुश होतीच, पण मुलांना खरंच गरज होती. आमच्या इथे अशा अनेक घटना, म्हणजे आपत्ती खूप नाही पण दुर्घटना खूप होत असतात, अशा वेळी काय करावं हे म्हणजे आम्हाला शिक्षकांना पण सुचत नव्हतं. मुलं हे प्रशिक्षण घेत होते त्याबद्दल बरोबर आम्ही शिक्षकसुद्धा विचार करत होतो की आधी काही घटना घडल्या होत्या त्यावेळेस जी आमची घाबरगुंडी उडाली होती, आता काय करायचं. तर आम्हाला ह्या प्रशिक्षणातून खूप आयडियाज मिळाल्या. शाळेत काही दुर्घटना घडल्या तर मुलांना म्हणजे प्रथमोपचार कसा करायचा, त्यांना उचलताना काय काय काळजी घ्यायची, तर आम्हाला शिक्षकांनासुद्धा नक्कीच मदत झाली. आणि मुलं आमची खूप लांब लांब पाड्यांवर राहतात जिथे रस्ता नाही, गाड्यांची सोय नाही, तर अशा ठिकाणीसुद्धा अनेक प्रसंग घडू शकतात. अशा वेळी मुलांच्या पण बोलण्यात न आलं की आम्हीसुद्धा काहीतरी उपाय करू शकू. त्यामुळे आजचा दिवस आमच्या मुलांसाठी खूप महत्त्वाचा होता. म्हणजे असा अनुभव इथे येऊन कोणीतरी देणं किंवा अशा प्रशिक्षणासाठी वेळ पैसा खर्च करून लोक दूर दूर जातात, पण भूपेंद्र दादाने इथे येऊन त्याचा वेळ दिला आणि आमच्या मुलांसाठी इथे खूप मोठं मोलाचं कार्य केलं. त्यामुळे दादाला खूप खूप धन्यवाद. आणि असंच सहकार्य त्यांनी आम्हाला करावं आणि आजच्या प्रशिक्षणाचा नक्कीच आमच्या मुलांना फायदा होईल, मुलं त्याचा उपयोग करतील अशी मी खात्री देते. धन्यवाद.